एका दिवसात नशीब बदलत नाही, पण नशीब बदलणारा दिवस आयुष्यात येऊ शकतो. हॅलो, कोणाचा फोन होता? 20 लाख रुपये बिल डायरेक्ट आपल्याला. अरे मग कशाला एवढा शॉक होतोय? किती? तुम्हाला माहित आहे ना आपलं गाव शासनानं पर्यटन स्थळ म्हणून डिक्लेअर केलंय, म्हणून म्हटलं इथे एखादं हॉटेल सुरू करावं. त्यासाठी मला ही जागा घ्यावी लागेल ना. तो तुमचा वाडा. हा वाडा आपला? आपणच हॉटेल काढलं तर. बाथ अँड बेड नीट अँड क्लीन. आजचा स्पेशल मेन्यू एकदम तयार. ड्रिंक्सचा सगळा स्टॉक पण भरून झालाय. सगळं रेडी आहे. आता म्हणत राहिले पहिल्या गिरायकाचं स्वागत. रूम मिळेल का? लग्न केले पळून आले. कुठल्या रूम मध्ये जाऊ? आतमध्ये घ्या, भीती वाटते. मी शासनाकडून आलो, गव्हर्नमेंट ऑफिसर आहोत. गुलाबी बाबा, मी म्हणाला शांती मिळेल तेव्हा मी हॉटेलला येईन. तीच शांती मिळाली म्हणून आलोय. शांती, येस बबडी. फक्त बोला सर, तुमच्या मनोरंजनासाठी पहिले डान्स पण करू शकतो. वेलकम कॉल सर. ते माझ्याकडे बघते, तिकडे करतेच. तो माझ्याकडे बघतोय. प्लीज डोकं तिकडे कर ना त्याचं. प्लीज तू माझ्याकडे बघ. अरे लागली लागली. काढते सहा बैठींचा खड्डा खाण्यालागे. फाल्गुन साधारण मोठी वाडीला गुंडाळून घेऊ. आणि तू काय करशील? मी स्वयंपाकाला लागते. तुम्हाला कांदा चिरून दे, मी पीठ मळायला घेते. पुरण वाटत का? एक दोन तीन चार, आपल्यातला पाचवा कुठे आहे? चुकून पुरला नाही ना? काय जागा वेगळा उमराय. 2 तासापूर्वी इथून वाडी काढली बाहेर, आता नववधू आत घेत आहे. आता काय झालं? खड्डा खरू पण झाला. चला बडे हलवूया. अरे रोजची ड्युटी असल्यावर का करायला लागली कार्ट? आता ही कुठली गाडी वाडी? ऑलरेडी एक गाडी वाडी. ते गेले गेले म्हणजे मेले. चव्हाण हा गव्हर्नमेंट ऑफिसर आहे. तेव्हा चव्हाण जोपर्यंत सापडत नाही मी इथं येतच राहणार. काय सुसाइड नोट? ए रोहित, ए अंका काय लिहिलंय? सकले जिलबे. अरे काय लिहिलंय? तेच तर कळत नाहीये, तमिळमध्ये लिहिलंय. आता कशालाही वाटते मग? हे सगळं संपवायचं एकच मार्ग आहे, खाऊन संपवणे. तर कोणी यायला लागलं ना तर आम्हाला इशारा कर, कसा करशील? गाणं गायलं ना आपण. हे ऐकपा, उठल नाही.